नमस्कार मित्रांनो, हा आपलं डिजिटल मार्केटिंग ट्युटोरियलचा 5वा भाग आहे आणि या भागामध्ये आपण बघणार आहोत डिजिटल मार्केटिंगमधील सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. मित्रांनो, तुमची कोणती वेबसाईट असेल किंवा तुमचं कोणते प्रोडक्ट असेल त्या वेबसाईटचा SEO करणं खूप गरजेचं असतं, त्याशिवाय तुम्हाला रँकिंग वगैरे गुगलवर भेटत नाही. तर याच SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत या पार्टमध्ये. आधीचे 4 पार्ट जर तुम्ही पाहिले नसाल तर त्या 4 भागांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शनला क्लिक करून तुम्ही सर्व पाहू शकता. तर मित्रांनो, आपण स्टार्ट करू या व्हिडिओला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तर सर्वात पहिले आपण जाऊन घेऊ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय. तर आपण तुम्ही कोणतीही गोष्ट गुगलवर सर्च करता, समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल सर्च केलं की डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन मुंबई, तर तुम्हाला खूप सारे रिझल्ट येतील. पण त्यामधल्या तुम्ही कोणत्या रिझल्टवर क्लिक करणार, जे रिझल्ट तुम्हाला पहिला किंवा दुसरा दिसेल ते त्यावर तुम्ही क्लिक करणार. गुगलवर खूप सारे पेजेस येतात, खूप सारे रिझल्ट येतात, पण आपण दुसऱ्या तिसऱ्या पेजेसवर कधीच जात नाही. जे रिझल्ट पहिल्या पेजवर असतात त्याच कोणत्या ते रिझल्टवर आपण क्लिक करतो. मग ती कोणतीही गोष्ट तुम्ही सर्च करा, तुम्ही शॉपिंगसाठी काही सर्च करा किंवा तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर सर्च करा, तुम्ही त्याच लिंकवर क्लिक करणार जी लिंक तुम्हाला पहिल्या पेजवर दिसेल. तर आपल्या वेबसाईटची लिंक पहिल्या पेजवर आणण्यासाठी आपल्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करावं लागतं. म्हणजे सर्च इंजिनचे काही अल्गोरिदम्स आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतात, तरच गुगल आपलं पेज फर्स्ट पेजवर आणतं. जर तुम्ही वेबसाईट बनवली आणि जर ती वेबसाईट गुगलवर सर्च केल्यानंतर दिसतच नसेल तर त्याचा काही उपयोग नसतो. त्या वेबसाईटवर ट्राफिक येणार नाही किंवा त्या वेबसाईटवर तुमचे कोणते प्रोडक्ट सेल होत असेल तर त्याचा सेल येणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला वेगळ्या स्ट्रॅटजी यूज कराव्या लागतील. पण SEO ही अशी स्ट्रॅटजी आहे ज्यासाठी कोणताही खर्च येत नाही. म्हणजे तुम्हाला टूल्स वापरायला काही पहिल्यांदा खर्च येईल बेसिक लेवलला, पण SEO ही अशी स्ट्रॅटजी आहे ज्यालामध्ये तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंगसारखा खर्च करावा लागत नाही की 50 रुपये खर्च केले, 100 रुपये खर्च केले. ह्या SEO रिझल्ट खूप हळूहळू देतं, म्हणजे जवळजवळ 1 महिना 2 महिना लागतो. पण एकदा का तुमच्या वेबसाईटचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन झालं की तुम्हाला कोणतं टेन्शन घेण्याची गरज नसते, तुम्हाला फक्त रोज वेगवेगळा कंटेंट टाकावा लागतो. तर आता तुम्हाला पहिलं मी माहिती देतो की SEOचे 2 टाईप असतात, एक असतो ऑन पेज SEO आणि एक असतो ऑफ पेज SEO. तर या व्हिडिओमध्ये आपण पहिलं माहिती घेणार आहोत ऑन पेज SEOबद्दल. दोन्हीबद्दल माहिती घेतली एकाच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आपण ऑफ पेज SEOबद्दल माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ, या व्हिडिओमध्ये सध्या माहिती घेऊ ऑन पेज SEO. तर ऑन पेज SEO म्हणजे काय, ऑन पेज म्हणजे काय. समजा तुमची एखादी वेबसाईट आहे तर तुमच्या वेबसाईटवर काय कंटेंट आहे त्याला ऑन पेज म्हणतात. म्हणजे तुमच्या वेबसाईटमध्ये काय काय आहे या घडीला उपलब्ध त्याला ऑन पेज ऑप्टिमायझेशन असं म्हणतात. ऑन पेज ऑप्टिमायझेशनमध्ये सर्वात असं येतं की कंटेंट, म्हणजे तुम्ही वेबसाईटवर काय कंटेंट टाकणार तो सर्वात महत्त्वाचा असतो. तर ऑन पेज असे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही वेबसाईटवरून कॉपी पेस्ट करून कंटेंट टाकू नका. तुम्ही जर समजा कोणत्या समजा कार्सबद्दल लिहित असाल किंवा मोबाईलबद्दल लिहित असाल कम्पॅरिझनबद्दल, तर तुम्ही अशी माहिती जी आहे जी स्वतःच्या शब्दामध्ये लिहिलेली असेल आणि ज्यामध्ये कीवर्ड्स इन्क्लूड असतील, चांगल्यात चांगले कीवर्ड्स वापरा, चांगल्यात चांगले टॅग्स वगैरे वापरा, ज्यामुळे तुमचा कंटेंट खूप चांगला बनेल. कंटेंट कधीही कॉपी पेस्ट करू नका, कारण गुगलला सर्व कळतं. गुगलचा एक क्रॉलर्स असतो, क्रॉलर्स म्हणजे आपण उदाहरण घेऊ व्हायरसचं, म्हणजे तो व्हायरस नसतो पण व्हायरस जसा पसरतो सगळीकडे तसा गुगलचा क्रॉलर पसरतो. मग तो क्रॉलर बघणार की याच्यामध्ये कोणती कोणती लिंक आहे किंवा याच्यामध्ये काय काय कंटेंट दिलेला आहे तो चांगला आहे का. आता ऑन पेज SEO जर तुम्हाला करायचं असेल तर ऑन पेज SEO मध्ये तुम्हाला कंटेंट इज अ किंग, म्हणजे तुम्हाला कंटेंट तुमचा चांगला ठेवावाच लागेल. तुमच्या वेबसाईटकडे लोक कधी येणार, जेव्हा त्यांना चांगला कंटेंट वाचायला मिळत असेल, त्यांना काही चांगली माहिती मिळत असेल, तरच लोक तुमच्या वेबसाईटवर येणार. तुम्ही जर कुठून कॉपी पेस्ट करत असाल किंवा काही खोटी माहिती देत असाल तर लोक तुमच्या वेबसाईटवर येणार नाहीत. जर तुम्हाला चांगले जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे आकर्षित करायचे असतील तर तुम्हाला चांगल्यात चांगला कंटेंट लिहावा लागेल, आणि कंटेंट तुम्ही जर चांगला लिहित असाल तर तुमचा अर्धा SEO तिकडेच होऊन जातं. त्यामुळे कंटेंट लिहिताना एक काळजी घ्यायची आहे की चांगले चांगले कीवर्ड वापरायचे. कीवर्ड कसे वापरायचे, यासाठी कीवर्ड प्लॅनर म्हणून एक टूल आहे गुगलचं, गुगल कीवर्ड प्लॅनर. तिथे जाऊन तुम्ही तुमचे कीवर्ड शोधू शकता, तिथे तुम्हाला माहिती मिळते. समजा तुम्हाला डिजिटल मार्केटिंगवर आर्टिकल लिहायचं आहे तर तुम्ही तिकडे डिजिटल मार्केटिंग टाकला हा कीवर्ड की तुम्हाला कळणार की या कीवर्डला किती सर्च आले आहेत एका महिन्यामध्ये, किती लोकांनी पाहिलं आहे. तशा प्रकारे तुम्ही तुमचं कीवर्ड प्लॅन करू शकता, त्याच्यासाठी तुम्ही गुगल कीवर्ड प्लॅनर हे वापरू शकता. तर तुम्हाला पहिलं म्हणजे कोणताही कंटेंट कॉपी पेस्ट नाही करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो कंटेंटमध्ये जे कीवर्ड यूज करणार, म्हणजे समजा तुमचा कंटेंट असेल एखाद्या कार्सबद्दल, तुम्ही कार सेलिंग वगैरे करत असाल तर तुम्ही कंटेंटमध्ये कार हा कीवर्ड यूज करणार. तसंच तुम्ही टायटलमध्ये सुद्धा कारबद्दल लिहिणार, म्हणजे टायटलसुद्धा असं लिहिणार की काही कारबद्दलच असेल, म्हणजे जे टायटल लिहिणार तेच कंटेंटमध्ये हवं. तुम्ही जर टायटल वेगळं लिहिलं कोणत्या गोष्टीत आणि कंटेंटमध्ये काही वेगळं दाखवलं तर गुगल समजून जाणार की तुम्ही फसवत आहे. त्यामुळे दोन जे टायटल लिहिणार त्याच्यात रिलेटेड कंटेंट असला पाहिजे. त्यानंतर
ऑन पेज एसईओ ही सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे सध्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी, कारण ऑफ पेज एसईओमध्ये बऱ्याच प्रकारचे चिटिंग व्हायला लागलेले आहेत. ऑफ पेज एसईओ ही इक्वली इम्पॉर्टंट आहे, पण ऑन पेज एसईओ हे ऑफ पेज एसईओपेक्षा जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण गुगल त्यांचे रिझल्ट सध्या ऑन पेज एसईओवरून जास्त देतं. म्हणून आपण पहिले ऑन पेज एसईओकडे जास्त लक्ष देणार आहे. ऑन पेज एसईओ जर तुम्ही जर करत असाल ना, तर तुम्हाला रिझल्ट खूप स्लो मिळणार. जसं मी बोललो की तुम्ही पहिला कंटेंट लिहिणार, त्यानंतर तुमच्या कंटेंट लोक वाचणार, तुम्ही चांगले कीवर्ड यूज करणार, तुमच्याकडे जास्तीत जास्त लोक आकर्षित होणार, त्यांचा वॉच टाईम वाढणार तुमच्या ब्लॉगचा किंवा तुमच्या वेबसाईटचा. त्यामुळे तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करताना कधी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला जर लवकरात लवकर रिझल्ट हवा असेल तर मी तुम्हाला ऑप्शन सांगितले की तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग करा, जिथे पैसे खर्च करा लगेच दुसऱ्या दिवशी रिझल्ट येतो. तुम्ही गुगल ॲडव्हर्टायझिंग करा, जे पैसे खर्च करा दुसऱ्या दिवशी रिझल्ट येतो. पण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करण्यासाठी कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. बघा, जेव्हा तुम्ही मार्केटिंग करताना सोशल मीडिया वगैरे, तेव्हा ती मार्केटिंग फक्त 1 दिवसासाठी, 5 दिवसासाठी, 10 दिवसासाठी अशी असणार. म्हणजे तुमचं एकदा कॅम्पेन संपलं की तुमची जाहिरात लोकांना दिसणार नाही. पण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असा टाईप आहे की तुम्ही त्याच्यावर पहिली खूप मेहनत केलीत, 15 दिवस 20 दिवस 1 महिना, की ते तुमचं पेज आहे ना गुगल चांगल्यात चांगलं लिस्ट करणार आणि त्याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटणार. पण त्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील की 1 दिवसात 2 दिवसात होणार हे काम नाही आहे, तुम्हाला रोज चांगला कंटेंट टाकावा लागेल. असं नाही की तुम्ही एक चांगली पोस्ट टाकलीत की तुमचं पेज लिस्ट होईल, तुम्हाला रोज चांगला कंटेंट टाकावा लागेल. त्यानंतर यासाठी ऑफ पेज ऑप्टिमायझेशन पण करावं लागेल. ऑफ पेज ऑप्टिमायझेशन कसं करायचं याची मी तुम्हाला माहिती देतो पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि ऑन पेज ऑप्टिमायझेशनसाठी कंटेंट हे सर्वात महत्त्वाचं आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि कंटेंटवर चांगला फोकस करा. कंटेंट रायटिंग करून देणारे कंटेंट रायटरसुद्धा उपलब्ध आहेत. ऑन पेज ऑप्टिमायझेशनला जास्त महत्त्व आल्यामुळे जे कंटेंट लिहून देतात तुम्हाला, म्हणजे चांगल्यात चांगले इंग्लिशमध्ये जे कंटेंट लिहून देतात चांगले कीवर्ड करून, ते कंटेंट लिहिणारेसुद्धा आता एका कंटेंटसाठी 1,000 रुपये घ्यायला लागलेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही चांगलं कंटेंट स्वतःही लिहू शकता, असं नाही की त्यांनाच हायर केलं पाहिजे कंटेंट लिहायला. तुम्ही चांगले चांगले कीवर्ड वापरून कंटेंट लिहू शकता. यूट्यूबवर बरेच व्हिडिओ उपलब्ध आहेत कंटेंट मार्केटिंगबद्दल, तर कंटेंट मार्केटिंगचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि ऑन पेज ऑप्टिमायझेशन करायला सुरुवात करा. त्यासाठी सर्वात जर तुम्हाला एसईओ शिकायचं असेल तर तुम्ही स्वतःहून शिकलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही सर्वात पहिले तुमची वेबसाईट किंवा एखादा ब्लॉग तयार करा. ब्लॉग कसा तयार करायचा याची सिरीजसुद्धा मी आपल्या चॅनलवर दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. ते 10 व्हिडिओ पहा, तुमचा स्वतःचा ब्लॉग तयार करा, तुमच्या आर्टिकल पोस्ट करायला तिकडे सुरुवात करा. चांगले चांगले आर्टिकल पोस्ट करा, हळूहळू रिझल्ट तुम्हाला येत जाईल. आणि ब्लॉगवर तुम्ही इंग्लिश आर्टिकल जर पोस्ट करत असाल तर तुम्हाला काही दिवसांमध्ये गुगल ॲडसेन्सचा अप्रुव्हलसुद्धा मिळेल. त्याच्यानेसुद्धा तुम्ही पैसे कमावू शकता गुगल ॲडसेन्सने. गुगल ॲडसेन्सवरसुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे, पण गुगल ॲडसेन्स हे मराठी ब्लॉगसाठी नाही आहे, लक्षात घ्यावं. त्यामुळे तुम्ही जर इंग्लिशमध्ये आर्टिकल लिहित असाल तरच तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफ पेज ऑप्टिमायझेशनबद्दल माहिती घेऊ. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना